त्यांना एक पत्र द्या, लेखी पत्र द्या, लेखी पत्र मागा का भारताचं नियोजन काय आहे जनतेबद्दल, माझे एवढं काम करा ते मी तुम्हाला समजा का तुम्ही खरं तुम्ही हुशार आहे. धन्यवाद सर, आम्ही आभारी. नाही नाही आभार सवाल नाही आहे, तुम्ही हे करा. तुम्ही तुमचा जो मोठा समाज आहे, थांबा एक मिनिट, तुमचा जो मोठा समाज आहे, ह्या घरचा श्रीमंत आहे, ह्या शिकला सवलला आहे, चांगला वाज ब्रेंज आहे, स्वच्छ धुरलेला आहे, चांगला स्वच्छ विचार ब्रेंज आहे. तुम्ही आता तुम्ही देशातली भारतातली जनता कशी वाचेल, हे पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी कशी वाचेल याच्यात तुम्ही लक्ष द्या. खुशी लक्ष नका देऊ, खुशी लक्ष द्या तर तुमची तुमची हातपाय तुटून जाईल, तुमची खुर्ची पडून जाईल. त्या लक्ष नका देऊ तुम्ही, आज लक्ष द्या, पडद्या जनते तुम्ही लक्ष द्या का समजा काय काय होणार. आज आपल्या भागाची सोयाबीन गेली 10 वर्षापासून, आपल्या भागात सोयाबीन गेली, त्यानंतर तुमची भुईमुगाचं उत्पादन आपल्या भागात संपलेलं आहे, पुरत गेलं, परंतु कुठे असं तुमचा तुमचा म्हणजे गहू भागात संपलेला आहे, मग काय खान काय. आज इथं संपलेलं आहे, महाराजातलं सख्यात वादा आहे, त्याला वादा तुम्ही खान काय, त्याच्यात लक्ष नाही आहे. खुर्ची द्या, खुर्ची काय घेणे देणं नाही, त्याला भाडून द्यायला. पण माझ्या बाई निवेदन आहे, नेहमी खंडाळे राष्ट्रीय एकता अध्यक्ष आम्ही पूर्वी भारतात जनता निवडलेला आहे. पाणी अनाज मेडिसिन कसं उत्पन्न झालं पाहिजे हे माझ्या बाई नियोजन आहे. अजून हेच नाही म्हणून माझ्या भरपूर भरपूर योजना माझ्या पाशी. पण ह्या पर्यंत ह्या जो आपला जो जेवणासोबत संपन्न आहे म्हणजे अनाजासोबत, ह्या पहिला मुद्दा मी घेतलेला आहे. ह्या पहिले हा मुद्दा घेतला आहे, हे जनते हे मेडिसिन अन्न हे लोकांची जनता वाढू शकते. समोर आपण कार्यक्रम आखलेला आहे, पण ह्या मन मुद्दा आहे. सगळं माझ्या डोक्यात कल्पना आहे का जनता कशी सुरक्षित आली पाहिजे म्हणून. हे घेण्याच्या माले खुर्शी 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 काय लांबल्यात लांबलं म्हणाने खुर्शी नाही तुम्ही म्हणा हो उद्याच घेतो म्हणा. तुम्ही केंद्र सरकार म्हणा, तुम्ही उद्या केंद्र सरकार हे म्हणा, खंडरी शिफारस करा, केंद्र सरकार हे म्हणा का साहेब जनतेची जनताची हे सुविधा काय होणार. तुम्ही हे बोला ना, हे नाही बोलून राहिले, हे कोणी बोला तुम्ही ना बोलले, कल्पना काय तिकडे काय जो माध्यम आपल्या अन्नासोबत आहे, पाण्यासोबत आहे, मेडिसिन सोबत आहे, त्याच्यावर बोला ना. मला कोण कोणता नेता कुठं झोपून कुठं उठून मग त्याचं काय घेणं देणं. कुठल्या तारखेला आहे तुमचं बंद? 30 जानेवारी. तुमचं कोणत्या राष्ट्रीय राष्ट्रीय एकता म्हणजे आपला राष्ट्रीय एकता आपला संघटना अध्यक्ष पूर्वी भारतात पूर्वी भारतात लोकांना मिळलेले आहे. आता मग आपण 100 व्हिडिओ टाकले आहे आजपर्यंत अलग अलग भाषणाचे. आपण आणि सांगितलं मी का भारतामध्ये अशी परिस्थिती येऊ शकते हे तुम्ही जीवनात संशोधन करा, म्हणजे बसून एखादी विचार करा समोर कसं होईल, बसून एखादी बसून तुम्ही संशोधन करा समोर कसं होईल. पण घाबराव मत, यार पट्या पूरा नियोजन है उसका, पानी और मेडिसिन का अनाज का. इसलिए मैं चिल्ला रहा हूँ, मैं क्यों नेता को पूछ रहा हूँ, क्यों मैं सचिव को पूछ रहा हूँ, क्यों साइंटिस्ट को पूछ रहा हूँ, मैं उनसे मुझसे सुनना चाहता हूँ मैं कि वो देश के लिए क्या सुविधा करना चाहते हैं. हेलो, तुम्हारे ख्याल में हेलो.